कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी थोडं शांततेत सहकार्य करावं. विनाकारण वेगळ्या अपवाद पसरले जाते, त्याचे गुन्हे नोंद आपल्यावर होतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी पोलिसांना आणि प्रशासनाला माझ्या हातून विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करावं. कुठलाही गोंधळ गैरसमज आपण करू नये. शांततेत आम्ही बाहेर आल्यानंतर आपल्याला सर्वांना भेटल्याशिवाय आम्ही घरला जाणार नाही. आणि निकाल 100% आपल्या बाजून असल्यामुळे तुम्ही शांततेत बघू राहा. तुम्ही जोपर्यंत शांतता राखत नाही तोपर्यंत निकाल जाहीर होत नाही. तरी सर्व सभासदांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हलू नये, गोंधळ घालू नये. तुम्हाला भेटल्याशिवाय येथील एकही नेता बाहेर जाणार नाही. त्यासाठी सर्वांना विनंती आहे. वारीचा काळ चालाय, प्रशासनाला सहकार्य करावं आणि शांतता राखावी. रोडवर गर्दी करू नये, प्रशासनाला ताण येईल असं आपल्याकडून कुठलीही वागणूक होऊ नये अशा